आपल्या सर्वांना कल्पना आहे की सुशांत सिंग केसचा एम्सचा रिपोर्ट जो तेथील डॉक्टर सुधीर गुप्ता आहे त्यांनी काही दिवसापूर्वी इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि प्रेस मीडियाच्या माध्यमातून त्यांनी तो जाहीर केला आणि त्यामध्ये आपल्याला सर्वांना कल्पना आहे की सात सीनियर डॉक्टरचा तो रिपोर्ट आहे एम्सचा, त्याचबरोबर मुंबईच्या कूपर हॉस्पिटलचा सुद्धा जो रिपोर्ट होता तो सुद्धा पाच सीनियर डॉक्टरचा रिपोर्ट होता। हे दोन्ही रिपोर्ट जर आपण पाहिले तर त्याच्यामध्ये कुठेही विसरामध्ये विषाणूचा अंश आढळला नाही अशा पद्धतीचा रिपोर्ट इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून तो सर्वांसमोर आलेला आहे। आपल्याला माहित आहे की या संपूर्ण केसची चौकशी आता इन्व्हेस्टिगेशन सीबीआयच्या माध्यमातून चालू आहे आणि आता सर्व वाट पाहत आहेत की सीबीआयचा जो रिपोर्ट येईल अंतिम त्याच्यामध्ये अंतिम रिपोर्ट सीबीआयचा काय आहे त्याच्यासाठी सर्व त्याची वाट पाहत आहेत। आमची सुद्धा सीबीआयला विनंती आहे की लवकरात लवकर हा जर रिपोर्ट त्यांनी संपूर्ण चौकशी करून जाहीर केला तर खरोखरच सुशांत सिंगची हत्या होती की आत्महत्या होती ते सर्व ऑफिशियली सीबीआयच्या रिपोर्टमध्ये बाहेर लवकरात लवकर येईल अशी आशा त्यानिमित्तानं इथे व्यक्त करतो। पण हे करत असताना आपल्याला ही कल्पना आहे की मधल्या काळामध्ये एक यूएसएची युनिव्हर्सिटी आहे मिशिगन युनिव्हर्सिटी यूएसए, त्यांनी सुद्धा या संपूर्ण सुशांत सिंगच्या या तीन चार महिन्यातील संपूर्ण याचा रिव्ह्यू घेतला आणि त्या युनिव्हर्सिटीने यूएसएच्या नामवंत युनिव्हर्सिटीने एक रिपोर्ट त्यानिमित्तानं प्रसिद्ध केलेला आहे, त्याची कॉपी मी आपल्याला व्हॉट्सअपवर पाठवतो। पण याच्यामध्ये असं म्हटलं आहे की सुशांत सिंग राजपूत स्टडी रिवेल्स बीजेपी हँड इन हायपिंग दी कॉन्स्पिरसी थिअरी, म्हणजे या संपूर्ण सुशांत सिंगच्या केसमध्ये ज्या पद्धतीनं गेल्या तीन चार महिन्यापासून ही संपूर्ण स्टोरी हाईप करण्यात आली इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून, त्याचबरोबर काही चॅनलचे सुद्धा त्याच्यामध्ये नाव आहे, टाइम्स नाव आणि रिपब्लिकन चॅनलचे सुद्धा त्याच्यामध्ये नाव आहे। संपूर्ण रिपोर्ट हा जो समोर आलेला आहे त्याच्यामध्ये एका राजकीय पक्षांनी हे संपूर्ण प्रकरण एका वेगळ्या दिशेने नेलं ज्याच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राला बदनाम करण्याचं काम त्यानिमित्तानं एका राष्ट्रीय पक्षाने केलेलं आहे आणि अशा प्रकारची सुपारी ज्या पक्षांनी उचलली होती अशा पद्धतीचं आपण गेल्या तीन चार महिन्यापासून संपूर्ण पाहत आहे। महाराष्ट्राच्या अस्मितेला शिव्यासाप देण्याचं काम, महाराष्ट्राला बदनाम करण्याचं काम, त्याचबरोबर महाराष्ट्र पोलिसाला सुद्धा बदनाम करण्याचं काम गेल्या काही महिन्यामध्ये आपण पाहिलं। महाराष्ट्र पोलिसला माफिया म्हणण्यापर्यंत काही भारतीय जनता पार्टीच्या लोकांची मदत गेली आणि या संपूर्ण केसमध्ये आपल्याला कल्पना आहे की जेव्हा सुप्रीम कोर्टाने सुद्धा आपल्या जजमेंटमध्ये म्हटलं होतं की मुंबई पोलिसांनी जो तपास केलाय अतिशय प्रोफेशनली आणि अतिशय योग्य दिशेने तपास केलाय असं सुप्रीम कोर्टाच्या सुद्धा जजमेंटमध्ये असताना महाराष्ट्र पोलिसला बदनाम करण्याचं काम त्यानिमित्तानं केलं गेलं आणि त्याच्यातही अतिशय दुःखाची गोष्ट आहे की ज्यांनी पाच वर्ष महाराष्ट्राचं नेतृत्व केलं, मुंबई पोलिसांचं नेतृत्व केलं, महाराष्ट्र पोलिसांचं नेतृत्व केलं, ते माननीय देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा आपल्या वक्तव्यामध्ये म्हटलंय की मुंबई पोलिसांचा तपास योग्य दिशेने नव्हता आणि मुंबई पोलिसांनी ठीक तपास केला नाही असं त्यांचं वक्तव्य सुद्धा आपल्या सर्वांना माहिती आहे, सर्व मीडियावरती आहे। अशा पद्धतीनं एका वरिष्ठ ज्यांनी महाराष्ट्राला पाच वर्ष नेतृत्व दिलं अशा व्यक्तीच्या तोंडून सुद्धा इथे आलेला आहे। या संपूर्ण प्रकरणामध्ये आपल्याला माहित आहे की संपूर्ण महाराष्ट्र कोरोनाशी युद्ध लढत होता आणि या अशा कोरोनामध्ये युद्ध लढत असताना महाराष्ट्र विरुद्ध षडयंत्र रचलं गेलं, महाराष्ट्राला बदनाम करण्याचं काम केलं गेलं आणि त्याच्याही पुढे जाऊन ज्यांचं वास्तव्य महाराष्ट्रात आहे पण आहे बाहेरच्या राज्यामधले असे कठपुतली
अशा कठपुतळीचा सुद्धा त्या निमित्तानं आपल्या तालावर नाचवण्याचं काम सुद्धा या पक्षाच्या माध्यमातून झालंय, ज्याच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र त्या निमित्तानं बदनाम झालेला आहे। त्याच्यामुळे आजच्या प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून माझे दोनच प्रश्न आहेत की ज्या पद्धतीनं महाराष्ट्राला बदनाम करण्याचं काम काही पक्षाच्या माध्यमातून झालं, मुंबई पोलीसला बदनाम करण्याचं काम काही पक्षाच्या माध्यमातून झालं, त्या महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराजांच्या बदनाम करणाऱ्या लोकांनी महाराष्ट्राची माफी मागितली पाहिजे अशा पद्धतीचा मला त्यांना प्रश्न आहे। आणि जर त्यांनी जर महाराष्ट्राच्या जनतेची जर माफी मागितली नाही तर महाराष्ट्राची जनता त्यांना माफ करणार नाही अशा पद्धतीचे सुद्धा संपूर्ण महाराष्ट्राचं चित्र आहे। आणि त्याचबरोबर बिहारमधले जे पोलीस प्रमुख होते गुप्तेश्वरजी पांडे डीजीपी, ते आता मधल्या काळामध्ये आता त्यांनी राजीनामा देऊन आता निवडणूक लढतायत। आता मला एक समजत नाही की बिहारमधून ते निवडणूक लढतायत, महाराष्ट्राचे नेते माननीय देवेंद्रजी फडणवीस हे आता बिहारचे प्रभारी आहेत। माझा त्यांना प्रश्न आहे की माननीय देवेंद्रजी फडणवीस त्या गुप्तेश्वर पांडे ज्यांनी महाराष्ट्राची बदनामी केली, ज्यांनी मुंबई पोलिसांची बदनामी केली, त्याच्या प्रचाराला आता तिथे बिहारला जाणार का? हा सुद्धा माननीय देवेंद्र फडणवीस यांना माझा प्रश्न आहे। त्याच्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची या पद्धतीनं महाराष्ट्र संपूर्ण महाराष्ट्राला आणि त्याचबरोबर मुंबई पोलिसाला ज्या पद्धतीनं बदनाम करण्याचं काम ज्या पद्धतीनं झालंय त्याच्याबद्दल सुद्धा आम्ही आमच्या सायबर क्राईमच्या माध्यमातून ज्या ज्या मंडळींनी सोशल मीडियाच्या माध्यमातून गेल्या 3-4 महिन्यांमध्ये काम केलं त्या सोशल मीडियाच्या माध्यमातून आमच्या क्राईम ब्रँचच्या माध्यमातून आणि त्याचबरोबर सायबर क्राईमच्या माध्यमातून या संपूर्ण बाबीच्या तपासच्या निमित्तानं राज्य शासनाच्या माध्यमातून करण्यात येईल। हे संपूर्ण या रिपोर्टमध्ये मी तुम्हाला पाठवतो। या रिपोर्टमध्ये कोणत्या पक्षांनी पक्षाचं नाव सुद्धा दिलं आहे जे वाचून दाखवलं मी आता, ते संपूर्ण रिपोर्टमध्ये सर्व गोष्टी समोर आलेल्या आहेत।